नमस्कार मित्रांनो, तर आज बघूयात आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क ची जी एग्जाम घेतलेली आहे तर त्यामधील जो काही प्रश्नसंच आहे ए याची प्रश्नांची उत्तरे आयोगाने दिलेल्या प्रथम कीनुसार। ओके, तर सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे COVID-19 नंतरचे जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड करण्यात आली? जयंती घोष। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट बनवण्यास मंजुरी देण्यात आली। PSAचा विस्तार काय आहे? प्रेशर सिंग ॲडॉप्शन। त्याच्यानंतर AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले? तर अनुपम मिश्रा। माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला? तर त्रिपुरा। खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्याच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला? तर ऑस्ट्रेलिया। 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले? तर चीन। कोणत्या देशाला भारत देशाने पहिला आर्किट मॉनिटरिंग उपग्रह RTKM प्रक्षेपित केला? तर रशिया। कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केला? तर सिक्कीम। इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना मुकाबला करण्यासाठी इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय? आक्रोस। द बॅटल ऑफ रेझांगला या मूळ पुस्तकाचे लेखक कुलप्रीत यादव आहेत। ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2। आता मी डायरेक्ट उत्तरं सांगतो फास्ट होण्यासाठी। भारतीय वंशाच्या अनिता आनंद याची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कॅनडा। ऑटोमोबाईल आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक येथे आहे? तर इंदोर येथे। कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले? केरळ। भारतीय प्राणी संरक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर द्रुती बॅनर्जी। इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला जलतरंगपटू कोणत्या देशाची आहे? ऑस्ट्रेलिया। भारताची स्वयंप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखण्याचा उल्लेख खालीलपैकी कुठे केला आहे? तर मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात। राज्याच्या महाधिवक्तासंबंधी खालील विधाने विचारात घ्या। तर सत्यविधान एकच आहे, तर ते कुठलं मी वाचून दाखवतो। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास जी अर्था आवश्यक असते ती अर्था त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे, हेच विधान सत्य आहे, म्हणजे फक्त एक। खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवडणूक जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली होती? तर ती बेबी पाटील समितीने। त्याच्यानंतर उच्च न्यायालय कोणत्या कलमाअंतर्गत विशेष आदेश जारी करू शकतो? तर 226। सुप्रीम कोर्ट कुठल्या आदेशानुसार कुठल्या कलमानुसार हे कमेंटमध्ये टाका। ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे? चुकीचं काय आहे? तर ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, हे विधान चुकीचं आहे। ओके, तर बरोबर विधानं वाचून घेतो म्हणजे तुमचा कानावर पडेल। पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्याच्या मतदार यादीमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात? बरोबर आहे। पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदाराचे मिळून ग्रामसभा म्हणते, बरोबर आहे। त्याची ग्राम पातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळासारखे असते, हे बी बरोबर आहे। म्हणजेच त्याचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करत नाही, हे विधान चूक आहे। हे विधान बरोबर आहे। खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आलेल्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? तर 275। ग्लासगो परिषदेचे संबंधित विधान असत्य कुठलं आहे, म्हणजे चूक कुठलं आहे? ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केली होती, बरोबर आहे। सर्व सहभागी देश भारतीय देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते, झालेच आहे। भारत सन 2070 कार्बन उत्सर्जन 0 आणेल असं भारताने कमिटमेंट आहे, 30 हे चुकीचं आहे। ओके,
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे, चुकीचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 आपण घटनाची स्वीकृती केली म्हणजे अडॉप्ट केली आणि त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट केली म्हणजे अंमलबजावणी केली आहे 26 जानेवारी 1950. 26 नोव्हेंबर 1950 हे चुकीची आहे. 42व्या घटनादुरुस्त्यांमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला, बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 करण्यात आली, बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएत राज्यघटनेतून घेतलेले आहे, बरोबर आहे. कलम 3 नुसार राज्य संसद कायद्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते, बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भात विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते, ओके. हे विधान पण बरोबर आहे, परंतु चुकीचं काय आहे? असे विधान सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. हे विधान चुकीचं आहे, बंधनकारक नसते. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त, व्यतिरिक्त या शब्दाने घोळ केला येतो. व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नाही, चुकीचं आहे. जर सह असतं तर बरोबर असतं. खालचं पण वाक्य, मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्याची संख्या 12% कमी असता कामा नाही, हे पण सह असतं तर बरोबर असतं. दोन्ही विधाने तर चुकीचे आहेत. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती, तर कोणची? जे डी बिर्ला आणि वालचंद हिराचंद, ऑप्शन सी. जे काही राज्य होते ते पेठचे होते. पेठचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असता असा आरोप ठेवून फाशी दिली, ओके. पेठचा 11वीचा इतिहास वाचून घ्यायच्यासाठी 16 ऑक्टोंबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर शोक दिवस म्हणून. 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? हे कुठं सापडलं नाही पण आयोगाने आपल्याला माहिती दिलेली आहे, जॉर्ज लाईट, फ्लाईट लाईट, लक्षात ठेवा. खालीलपैकी प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट कोणते होते? तर प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट होते की समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली? तर सातारामध्ये. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बडोदा, ओके. त्याच्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख असा लोकमान्य टिळकाचा उल्लेख कोणी केला? तर सर व्हॅलेंटिन चिरोली. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर 15 ऑगस्ट 1906. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हायसराय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर राजनीतीचा जाहीरनामा किंवा 1858, ठीक आहे. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना गांधींनी केलेली होती, म्हणजे गांधींनीच हरिजन हा शब्द वापरला. कारण काय? आंबेडकरांचं म्हणणं होतं की गांधी हरिजनसाठी काही करत नाही, तेव्हापासून हरिजनच्या सेवेला वाहून घेतलेलं होतं गांधी, लक्षात ठेवा. जोड्या लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा माहिती आहे, तर याच्यावरून तुम्ही उत्तर सहज शोधला असेलच, ठीक आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भात विधानं बरोबर कुठली आहे? तर मुंबईचे शिल्पकार त्यांना म्हणतात. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत, तर मुंबई प्रांताच्या कायमंडळाचे पहिले सदस्य आहेत, हिंदी सदस्य, ओके. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी केलेली नाही, तर लोकमान्य टिळकांनी केलेली. हे विधान चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1, ओके, सी सोडून. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना. गरीब मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून कमो आणि शिका या स्वावलंबी योजनेची योजना कोणी राबवली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, महर्षी आपण त्यांना म्हणतो. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 894 हे येऊन गेलेला प्रश्न. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उच्च शिखर कुठलं आहे? पहिलं कळसुबाई आहे, तर दुसरं सालेर आहे. त्याच्यानंतर 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? तर अमरावतीमध्ये. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर खोपोली. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे हूर म्हणून ओळखले जातात? तर छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. सातारा, ओके, या जोड्याला वाचा ऑप्शन क्रमांक 1 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तानसा, यावल, मालढोन आणि नागझिरा, मालढोन, सोलापूर, एकावरून सगळीची उत्तर सापडतात, ऑप्शन क्रमांक 1. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? तर जळगाव, इथं दिलेल्यापैकी.
जर तुम्ही असंच ऐकत असाल तर चुकीचं होऊ शकेल. खालीलपैकी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचा वार्षिक पर्यटनामानुसार अचूक उतरता क्रमांक तर आबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा हा आहे इथं दिलेल्यापैकी. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या तर विखुरलेल्या. मेळघाट वाघ्र प्रकल्पाची संरक्षित क्षेत्रे राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. गुगामल महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण व त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते तर भंडारदरा. भारतामध्ये जमिनीची झोप कोणत्या कारणामुळे होते तर वृक्षतोडीने होते, भटकी शेती केल्याने होते, कोरोनाचा नाश केल्याने होते आणि आरोग्य लागवड केल्याने पण जमिनीची झोप होते म्हणजे वरील सर्व. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त साठे उपलब्ध आहे खनिज तेलाचे असं आयोगाचं म्हणणं आहे. चिखलदरा आहे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. बरोबर आहे. गाविलगड आणि मेळघाट हे डोंगर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहेत. नाही, हे चुकीचं उत्तर आहे. बालाघाट डोंगर हे शंभू महादेवाच्या डोंगराच्या उत्तरेकडे आहे, हे चूक आहे. बरोबर आहे. म्हणून विधान बी हे चूक आहे. ओके, बाकी ए आणि सी बरोबर आहे. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. सापेक्ष दारिद्र्य हे राज्य उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. बरोबर. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, अरे असतं. ओके, हे विधान ए आणि बी बरोबर आहे. चुकीचं आहे सी. ठीक आहे. खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत. चलनी नोटा भारत सरकारकडून का जारी केल्या जातात असं आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजे फक्त ही स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणीमार्फत होते तर व्यापारी बँक, सहकारी बँक, प्रादेशिक बँक, परदेशी बँकामार्फत होत नाही. म्हणून ऑप्शन ए, बी, सी, डी नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तांत्रिकच होणार, टेक्निकल. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या त्या कृषी आणि मुख्य क्षेत्राचा विकास वाढीसाठी मदत करतात. ऑप्शन क्रमांक बी. ओके. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करिता कर्जाची सोय करून देते. बरोबर. नाबार्ड ग्रामीण व्यावसायिकांना पण कर्ज देते. ओके, बरोबर आहे. ओके, ऑप्शन क्रमांक दोन. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. तर प्रवाह समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय. तर सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते. तर रशिया, ब्राझील, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. लोकसंख्येचे स्थित्यंतर कशामुळे होतं. मृत्यूदरात बदल आणि जननदरात बदल. म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले. तर उज्ज्वला योजनामुळे. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला मिळते. तर केंद्र सरकाराला. खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरुवात केलेली नव्हती. तर गरिबी कमी करण्यासाठी कुठल्या केल्या होत्या ते बघून घेऊ. रोजगार हमी योजना केली होती, जवाहरलाल रोजगार योजना आणि सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि सांस्कृतिक कार्यक्रम केलेला नव्हता. म्हणून ऑप्शन क्रमांक चार. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले. तर व्यापारीला संबंधित बौद्धिक मालमत्तेचे हक्क. ओके. खालीलपैकी कोणता कर भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही आहे. तर कॉर्पोरेशन टॅक्स हा डायरेक्ट कर आहेत. बाकी सगळे विक्री कर, उत्पादन कर आणि जकात कर हे इनडायरेक्ट टॅक्स आहेत. किरणोत्साराचा शोध कोणी लावला. हेनरी बेकर आणि मादाम मारी क्युरी याला मला वाटतं की नोबेल पारितोषिक पण हाप देण्यात आलेला होता. चेक करून घ्या. आपण जे काही वाहनाचा मागील पृष्ठभाग बघण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच उत्तर दर्पण वापरतो. उत्तल. ओके. त्याच्यानंतर द्रव्यमान एक युनिट या ऊर्जेचे समतुल्य म्हणजेच 931 MeV. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. के आय थिंक पोटॅशियम. ओके ना. हे अल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातू आहे. क्रिओलाइट हा मूलद्रव्याचा संच ये स्तंभात मोडतो. NaCaBaRa. खालीपैकी कोणत्या शक्तीचा संच अबी याला सर्वोत्तम लागू होतो. ऑप्शन क्रमांक चार.
पेरीपॅड्समध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर 14 ते 43 जोड्या असतात. झुरळाचे पेरीप्लॅनेटा हे जेनरिक नाव बोरी मेरिस्टर यांनी 1838 दिले ठेवले. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? तर ब्रायोफाइट्स. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्याच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? तर मज्जासंस्था. खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतीमधील अकार्बनी पोषक घटकाबाबत सत्य आहे? तर CuZn आणि MN हे आवश्यक पोषक तत्वे आहेत. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. वेस्ट नाईल इन के फिलिलाइटिस हा रोग सूज येते कशाला? मेंदूला. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो आणि प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात झाले. तर कुठे? युगांडामध्ये 1937 साली. ओके, व्हाईट बॅटन मशरूम हे वैज्ञानिक जीवशास्त्रीय संबोधन असे आहे? तर अगरिस बायस्फोरस. शरीरातील रक्ताचे प्रमाण रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास संप्रेरके स्त्रवला जातो? व्हॅक्सोप्रेसिन. लक्षात घ्या, जर अक्षरगट HJLN चा संकेत ILOR असा असेल तर त्या तत्वामध्ये DFHJ अक्षरासाठी कोणता पर्याय बरोबर राहील? तर EHKN. पुढे 5 विधाने आणि 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद अर्थात ठरण्यासाठी जुळणीचे 3रे विधान हे त्या आधी 2 विधानावर आधारित निष्कर्ष असायला हवे. तर विधान आहे बी, युप्रो हा आधुनिक उद्योग आहे. सी, युप्रो हा संशोधन प्रेरित आहे. आणि ई, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 BCE. ओके, त्याच्यानंतर हे बघून घ्या 88वं विधान वाचून. ओके, तर एकत्र केल्याच्यानंतर हे दिसून येतील. उत्तर आहे 4, दिना अनुपेक्षा उंच आहे. मांडणी केल्याच्यानंतर हे समजेल. आता एवढा मोठा प्रश्न मी वाचत नाही. 89वं उत्तर आहे 4. ओके, बघून घ्या तुम्ही स्क्रीनवरती. ओके, स्टॉप करून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 90वं, इथे क्षेत्रफळ व लोकसंख्या दिलेली होती, आपल्याला घनता काढायची होती, घनतेवर होतं. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर एका बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. दोन कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी, असं घडत राहिलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? संपायला 2 दिवस जास्त लागले. म्हणजेच काय? तर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला किती दिवस लागले असते? तर 3 दिवस. ओके, साखरेची किंमत 60% वाढली तर घरात साखर किती टक्के कमी वापरावी? म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. तर 37.5, म्हणजे 37.5. दिलेली माहिती अभ्यासा. हे आपल्याला एकदा व्यवस्थित मांडावं लागेल, त्यानंतर तुम्हाला उत्तर येईल. तर 93वं उत्तर आहे 3. ओके, त्याच्यानंतर विसंगत गट लवकरच लक्षात येतो. तर विसंगत गट यामधील दिलेल्यापैकी 62-23 हा आहे. पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरवा, निळा आणि लाल कर्मिक माळा आहेत. जर शेवटच्या पहिला आणि शेवटचा खडा शेजारी ठेवला तर त्यातील कोणत्या 2 माळा समान होतील? तर X आणि Z हे पण करून बघितलं तर येऊन जाईल. त्याच्यानंतर एका अपूर्णांकात छेद त्याच्या अंशापेक्षा 5 मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15.11 हा अपूर्णांक मिळतो. तर त्याचा मूळ अपूर्णांक किती? 7/12. त्याच्यानंतर वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती? मायनस करावं लागेल. पूर्वी म्हटलं तर 40/10.
ऑप्शन क्रमांक 3, एका शाळेतील मुले यांचे गुणोत्तर 5.45 आहे. मुलीची संख्या 76 असेल तर मुले किती, तर 95. ओके. दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2.5 आहे तर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेन वेगातील फरक ताशी किती किमी होईल, तर 105. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, तर 700. धन्यवाद. अशा प्रकारे लवकरात लवकर 100 प्रश्न वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा आहे की तुम्हाला हे आवडलेलं असेल, आणि विशेष म्हणजे हे याच्यासाठी केलेलं आहे तर तुम्ही सहज केव्हाही बी हे हेडफोन लावून पण ऐकू शकता आणि तुम्हाला हे प्रश्न जनरली लक्षात राहू शकतात, पाठवू शकतात त्यासाठी. तर हे जी काही उत्तरं आहेत ती आयोगाच्या प्रथम जी काही पहिली आन्सर की आहे यानुसार आहे. तर यानंतर सुधारित जी काही अंतिम उत्तरसूची असेल त्यावरही व्हिडिओ बनवायचा असेल तर मला सांगा, आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि बेल पण प्रेस करू शकता. धन्यवाद. ऑल द बेस्ट.